गुड मॉर्निंग मैडम. रिकॉर्डिंग स्टॉप्ड. यस यस, आपला परिचय द्यायचा आहे. सर, माझे नाव सीमा गोलप, मी सांगली पोलीस आहे. आज मी आज मला बरोबर ना किती 70 दिवस झाले, म्हणजे 2 महिने मला पूर्ण झाले, 2 महिने 10 दिवस. स्टार्टिंगला माझं वजन 86-85 होत, आता माझं आज वजन 72-100 आहे. खूप जबरदस्त, 14 केजीचा फॅट लॉस आपण या 70 दिवसामध्ये केला आहे. आणि आपण बोललात का आपण पोलीस मध्ये सेवेत आहात. हा सर. येस येस, ऑल फॅमिली मेंबर आपण ऐकू शकताय. ऑन ड्युटी 24 तास जे आपण सुरतेपासून पाहतो अनुभवतो, निश्चित सीमाताईंचा रिझल्ट आपल्यासाठी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कारण त्यांची शेड्यूल आणि वेळ कुणी सांगू शकत नाही, कुठं कशी ड्युटी असेल त्याच्यातून तुम्ही वेळ काढताय. नियमित याच वेळेला आपल्याला वर्कआउट करायला वेळ मिळतो का? हो सर, मिळतो. मला इलेक्शन मध्ये 2 दिवस नाही मिळाला आणि तब्येत 2 दिवस बरी नव्हती, तेव्हा मी वॉकिंगच केलं घरी, म्हणजे रोडला. असं त्या एवढ्या 70 दिवसात माझं फक्त 4 दिवसच म्हणजे वर्कआउट चुकला. आणि ज्या दिवशी मी चुकवल त्या दिवशी मला माझ्या म्हणजे माझा मला स्वतःलाच राग येतो, मला चुकवू नाही वाटत कधी. येस येस, खूप सुंदर ताई. आणि आपण स्वतःसाठी जो वेळ काढताय, कारण ड्युटी करून वेळ काढणं एवढं सोपं नाही. आणि काही महिला भगिनी आपल्या या ग्रुपमध्ये असेल, ज्या गृहिणी आहेत, त्या सुद्धा कधी कधी कारण देतात की मला वेळ नाहीये. तर त्यासाठी तुम्ही इन्स्पायर आहात, तुम्ही प्रेरणा आहात त्यांच्यासाठी की एक स्त्री स्वतःची ड्युटी करून आणि सर्व घर सांभाळून सुद्धा स्वतःसाठी 1 तास वेळ काढते. तर निश्चित आपण सर्व स्त्रियांसाठी प्रेरणा आहात की आपण या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा स्वतःसाठी वेळ काढत आहात. काय फील करता मॅम, सुरुवातीची लाईफस्टाईल आणि आतामध्ये काय बदल वाटतोय? आता मी नाही सर सांगू शकत नाही, कारण रॉयल फिटनेस फॅमिली आहे ना, ती खूप जबरदस्त फॅमिली आहे. आणि त्यात माझे ग्रेट कोच श्रीकांत घारगे आणि संदीप सर, ते माझ्यासारखं मला सारखं मार्गदर्शन करत असतात. मॅडम, कधी काय खायचं, किती कसं पाणी प्यायचं, मला काही माहित नव्हतं. पण श्रीकांत घारगे माझे भाऊच आहेत ना, त्यामुळे त्यांनी मला सांगितले की तू हे कर. आणि मी करायला सुरुवात केली की त्या दोघांनी मला कायम बॅकअप, तुम्ही हे खावा ते खावा, कधी खायचं, कशातनं काय मिळतं. संदीप सर पण खूप सारखं मार्गदर्शन करत असतात. खूप छान, खूप छान. आपले रॉयल फिटनेस फॅमिलीचं ना, पहिलं वेट जास्त होतं म्हणून मी युनिफॉर्मची साडी घालत होती. आता मी ड्रेस करते, बाकी सगळी म्हणते ऑफिस मधली, मी कोर्टात आहे ना जज साहेबांच्याकडे, मग सगळे म्हणतात की मॅडम काय फिटनेस फिटनेसच आहे म्हणतात. येस 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 येस, तेच आहे. आणि म्हणायचं येस वेलकम फॅमिली रॉयल फिटनेस परिवार, जो कोणी येईल तो सुंदर असे रिझल्ट मिळवेल, कारण त्या रिझल्ट मिळवण्यासाठी आपली ऑल टीम काम करते. आणि येस, सकाळचा वर्कआउट, आपलं सकाळ संतुलित आहार, दिवसभराचा डाएट आणि सर्वात महत्वाचं आपल्या कोचचं गायडन्स, येस येस. तर ते सर्व आपण फॉलो करायचंय. आणि सर्वात महत्वाचं ऑल फॅमिली मेंबर, आपण जे काही करतोय ना बॉस, जे काही खातोय, जे काही करतोय, त्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपण फक्त फोटो काढायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचे आहे. निश्चित आपल्यालाही बेटर वाटतं, आपल्या समोर पार्टिसिपेंटलाही खूप छान वाटतं की येस. आणि आपण त्या निमित्ताने परफेक्टली फॉलो करतो, त्यामुळे सर्वांना सूचना आहे की सर्वांनी आपण जे काही करतो ते फोटो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत राहा, जेणेकरून आपल्या कोचला कळतं की आपण कुठल्या वेळेला काय फॉलोअप करतोय. येस मॅम. आणि जबरदस्त, आपण सर्व सदस्यांसाठी एक छानसा संदेश द्यायचा. सगळ्यांनी ह्या फॅमिली टिकून राहावा. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही ह्या फॅमिली घेता त्यावेळेला 24 तासातले 1 तास स्वतःसाठी द्या. आरोग्य पण चांगलं राहतंय, फिटनेस पण चांगला राहतोय, आणि दवाखान्यात जायची वेळ येत नाही. आता ज्या वेळेला मी सुरुवात करायच्या अगोदर माझ्या कंबर दुखायची, मी दररोज ड्युटीवर येऊन दररोज बेडवर झोपायची. आणि आता मी जेव्हापासून चालू केले तेव्हापासून माझं काय दुखत नाही, काय नाही. ऑफिसमध्ये पण किती पण काम द्या, घरी पण आल्यावर किती पण काम असते, मला संध्याकाळ 10 वाजेपर्यंत मेहायाशी फ्रेश असते. त्यामुळे सगळ्यांनी आहार घ्या, दररोज सकाळी वर्कआउट करा आणि कोचना फॉलो करा. येस येस येस, खूप जबरदस्त आणि खूप छान. आणि आपण असंच परिवारासोबत टिकून राहायचं आहे आणि आपल्यामध्ये अजून छानसा असा बदल घडवायचा आहे. निश्चित आपल्याला खूप छान असे अनुभव आपल्याला मिळणार आहे. येस, थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त आहे.